नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आणल्या आहे आहेत या नवीन पाच योजना याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्डवर सुरू असलेल्या या जबरदस्त पाच योजना कोणकोणत्या आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्ड होल्डर गुड न्यूज पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आणल्या आहे आहेत या नवीन पाच योजना रेशन कार्ड होल्डर गुड न्यूज काय आहे रेशन कार्ड धारकांसाठी आणल्या आहेत या पाच नव्या योजना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी व आनंदाची बातमी आहे खास महाराष्ट्रातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आणलेल्या या पाच योजना ज्यामध्ये एक योजना अशी आहे की जी तुम्हाला गॅस मोफत मिळून देते तर दुसरी योजना महिन्याला दहा ते वीस हजार रुपये देऊ शकते तर तिसरी योजना इतकी जबरदस्त आहे की ती घर पस्तीस बांधण्यासाठी पैसे देते तर चौथी योजना घरातल्या महिलेला स्वावलंबी बनवण्यासाठी वस्तू प्रदान करते तर एक योजना निराधार रेशन कार्ड कार्डधारकांना महिन्यांच्या महीन्या, महिन्याला पैसे देते पाच पैकी दोन ते तीन योजना जुन्या आहेत आणि दोन योजना नवीन आहेत पण योजना जुन्या असूनही भरपूर लोकांना माहिती नसल्यामुळे त्या ठिकाणी याचा कुणीही फायदा त्या ठिकाणी घेत नाही बघा तर आज आपण पाहूयात की या कोणत्या पाच नवीन योजना आहेत या योजनेसाठी काय कागदपत्र लागणार आहेत याचा फॉर्म कसा भरायचा याच्यासाठी अटी शर्ती काय आहे ते पूर्णपणे आपण या पोस्टच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा पहिली जी योजना आहे ती आहे शिलाई मशीन योजना शिलाई मशीन योजनेमध्ये आपल्याला काय काय भेटणार आहे आता या योजनेमध्ये कागदपत्र काय काय लागणार आहेत हा फॉर्म कुठे भरायचा ते या ठिकाणी आपण पाहूया महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घर बसल्या स्वतःचा एखादा उद्योग सुरू करता यावा या उद्देशाने शिलाई मशीनचे वाटप करण्यात आलेले आहे म्हणजेच म्हणजेच एक गोष्ट लक्षात घ्या शिलाई मशीन योजनेचे फॉर्म तुम्हाला ऑनलाईन भरायचे आहेत आता कसे भरायचे कागदपत्र काय ते पुढील प्रमाणे आपण पाहणार आहोत बघा जी शिलाई मशीन योजना आहे तर ती ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे माहिती अगदी अचूक भरायची आहे जेणेकरून पूर्णपणे या योजनेसाठी पात्र ठरण्यास अडचण येणार नाही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जी मर्यादा आहे उत्पन्नाची ती घालण्यात आलेली आहे तुमचं उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखापेक्षा कमी असावं म्हणजे सरासरी पंचवीस हजारपेक्षा तुमचं उत्पन्न कमी असो आणि तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी नक्कीच पात्र ठरणार आहात बघा मोफत गॅस देणारी योजना मोफत गॅस देणारी योजना जिच्याशिवाय माहिती तुम्हाला असेलच पण त्याच्यामध्ये एक अशी पात्रता ठेवण्यात आलेली आहे की ज्यामुळे भरपूर लोक त्या ठिकाणी याला पात्र होणार नाहीत दुसरं आहे घरकुल योजना ही योजना देखील खूप जुनी आहे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब आणि कुटुंबांना आधार देणे हे सरकारचं काम आहे त्यामुळे सरकारने घरकुल योजना सुरू केलेल्या आहे तर घरकुल योजनेसाठी सुद्धा काही अटीशक्ती आहेत अटी शर्ती आहे तेही आपण पाहूया ज्या कुटुंबाची रेशन कार्ड असायला हवे म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे मग ह्या गोष्टी असतील तरच सरकार हे समजून घेत की यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे बघा म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला यासाठी काढण्याची गरज नाही तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी हेच तुमचा उत्पन्नाचा दाखला तिथे ग्रही धरलं जातं घरकुलवर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे उत्पन्न सांगितल्याप्रमाणे दोन पॉईंट पाच लाखांपेक्षा कमी असो रेशन कार्डवरती तुमचं नाव असं होईल म्हणजे एका कुटुंबात जसं शिलाई मशीन एकच दिली जाते मोठी फॅमिली असेल दोन भाऊ बा दोन बायका त्यांची अविवाहित मुलं असा जरी उल्लेख असला तरी दहा पंधरा माणसांची जरी फॅमिली असेल आणि एकाच रेशन कार्डवर असेल तर तुम्हाला एकच रेशन कार्ड आणि एकच घरकुल त्यामध्ये मंजूर करण्यात येईल तिसरा आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाडकी बहीण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना बहीण योजनेची जी अंमलबजावणी झाली तर त्याला संलग्न अशी योजना आहे पण याच्या वर्षी डाऊट भरपूर आहेत जसं तुम्हाला या माहिती आहे की तीन गॅस सिलेंडर एका वर्षामध्ये मोफत मिळणार आहे पण कोणाला मिळतील याच्यामध्ये तीन प्रमुख अटी आहेत त्या नव्याण्णव टक्के लोकांना त्या ठिकाणी माहिती नाही कारण की आता महिलांना गॅस वापरणं आता खिशाला पडत नाही त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबाला अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तीन गॅस मोफत मिळणार आता होत आहे काय की गॅसचे दर झाले आहेत की आठशे आठशे पन्नास नऊशे हजार रुपये पर्यंत पर्यंतचे गॅसचे दर होतात मग ते भरणं प्रत्येकाला परवडत नाही त्यामुळे गॅस वापरणं अशक्य होतं